प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कारंजा सेंटरचे 24 लोक ज्यामध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे हे माउंट अबू राजस्थान येथे गेले होते. मात्र देशात चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे ते राजस्थान येथेच अडकून होते. दिनांक 29 एप्रिल रोजी 24 लोक हे प्रायव्हेट बसने कारंजा शहरात दाखल झाले. त्यांची रितसर मेडिकल तपासणी करून त्यांची कारंजातील मूलजी जेठा हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्षात त्यांना ठेवण्यात आले आहे. यावेळी तालुका दंडाधिकारी धीरज मांजरे, ठाणेदार सतीश पाटील व कारंजा महापालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे हे जातीने हजर होते. वाशिम जिल्ह्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह पेशंट नाही. मात्र वाशिम जिल्ह्याच्या चारही दिशांचे जिल्हे रेड झोनमध्ये गेलेले असून अशा परिस्थितीत या कोणत्याही जिल्ह्यातून किंवा राज्यातून शहरात येणाऱ्या लोकांमुळे वाशिम जिल्ह्याला व कारंजा शहराला धोका निर्माण होण्याची संभावना टाळता येत नाही. त्यामुळे प्रशासन वारंवार नागरिकांना विनंती करीत आहे, आपल्या शहरात किंवा गावात इतर जिल्ह्यातून आलेली व्यक्ती आपल्याला आढळून आल्यास सर्वप्रथम प्रशासनाला त्याची माहिती द्या. त्यामुळे त्या व्यक्तींचे विलगीकरण करून आपला जिल्हा आपल्याला सुरक्षित ठेवता येईल. विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे.